नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुपरकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. बडोली ते घुगुस मार्ग हा शुक्रवारी घातवार ठरला आहे. या मार्गावर बोलेरो आणि कंटेनरचा अपघात होऊन काही तास उलटत नाही तोच एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव रवींद्र महादेव मते असे आहे. बल्लारपूर येथील वाहतूक व विपणन केंद्रात कर्तव्य बजावत असलेल्या वन मजुराचा रात्री मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. 56 वर्षीय बंडू एडवे हा आपत्ती व्यवस्थापन विभागात रात्री कर्तव्यावर असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. आज जवळपास सर्वच एसटी बसेसवर राज्य सरकारातील मंत्र्यांचे फोटो बघावयास मिळतात. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे ब्रीदवाक्य सुद्धा त्यावर लिहिलेले आहे. परंतु अगदी विपरीत अवस्था सिरोंचा आगारातील बसेसची आहे. पावसाळा तोंडावर आला असताना सुद्धा बसेसला काचाच नाही. त्यामुळे खरंच तेथील प्रवासी सुखाचा प्रवास करत असतील का हा एक प्रश्नच आहे. जमीन खरेदी विक्रीत फसवणुकीचे असंख्य प्रकार उघडकीस आले आहेत. परंतु एका प्रतिष्ठित डॉक्टरने आपल्याच ओळखीच्या एका मित्राची चक्क 10 लाखांनी फसवणूक करण्याची घटना वणी येथे उघडकीस आली आहे. नगरपालिकेचा गाळा 10 लाखात विक्री करून देतो असे डॉक्टरने सांगितले. त्यानंतर कोरोनाचे कारण सांगून 2 वर्ष असेच घालवले. अखेर प्रकरण अंगलट येईल असे दिसताच त्याने 10 लाखांचा चेक संबंधितांना दिला आणि तो बाउन्स झाला. त्यानंतर त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. लॉयड मेटल येथील सुरक्षा अधिकाऱ्याच्या दुचाकी वाहनावर ट्रक चढवल्याची घटना घुगुस येथे घडली. ट्रकमध्ये सामान भरून तो ट्रक कंपनीत नेत असताना सुरक्षा अधिकाऱ्याने हटकले आणि त्याचा बदला म्हणून ट्रक चालकाने ट्रक त्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या दुचाकीवर चढवला. यात दुचाकीचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. त्यानंतर ट्रक चालकाने तिथून पळ काढला. आता जमीन घेण्यासाठी वाट पाहू नका. अगोदर जमीन घ्या आणि मग वाट पहा. श्री साई असोसिएट्स बुटीपुरी जवळ नॅशनल हायवे 7 ला टच लेआउट. फक्त कमर्शियल प्लॉट्स उपलब्ध. NMRDA सँक्शन प्लॉट्स ते पण RL लेटर सोबत. ऑफर रेट आहे फक्त 1070 रुपये स्क्वेअर फीट. 25% डाऊन पेमेंट आणि 75% बँक फायनान्स उपलब्ध. आमचा पत्ता आहे अपोजिट प्रगती भवन, छत्रपती स्क्वेअर रिंग रोड, नागपूर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9326514214. श्री साई असोसिएट्स. पवनी वन परिक्षेत्रात येत असलेल्या सावरला बीट जंगल परिसरात जनावरे चरावयास गेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत त्याला ठार केले. मृत गुराख्याचे नाव सुधाकर कांबळे असून त्याचे वय 45 वर्ष होते. घुगुस येथून जवळच असलेल्या वढा येथील एका बोरवेल व्यावसायिकाच्या बोरवेल मशीन मधून 50,000 लोखंडी बाग चोरीला गेल्याची घटना मध्यरात्री 2:30 घडली. याची तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून 2 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. सुरजागड प्रकल्पामुळे अहिरे ते आलापल्ली मार्गाची आधी दैन्य अवस्था होती. त्यात आता पावसामुळे तर या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढणार हे निश्चित. त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील रुग्णांची हेळसंड सुद्धा होणार हेही तितकेच खरे. जब से हमारे दोस्तों ने केडेंस अकेडमी ज्वाइन की है ना इन्हें फीस की टेंशन और ना मोटी मोटी किताबें रटने की. यहाँ मोटी किताबें नहीं भी लर्न थ्रू प्रैक्टिकल स्टडी. मूवीज को पूछो तो कहेंगे सॉरी ब्रो, बड़ा ही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट शुरू है, कांट मिस द क्लास. मिलते हैं तो इतने खुश दिखेंगे जैसे कुछ मिस ही नहीं किया. वी आर सो स्ट्रेस्ड फॉर प्लेसमेंट. और वो इतने रिलैक्स्ड है जैसे उनकी जॉब लग ही जाएगी. लग भी गई, वो भी इंटरनेशनल ब्रांड. जब आपकी हॉबी बने आपका पैशन और उसे मिले सही डायरेक्शन तो करियर और आप बढ़ेंगे सबसे आगे. कैडेंस एकेडमी ऑफ फैशन एंड इंटीरियर डिजाइनिंग. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा सी टीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.